विनोदात लोळवून हास्यात घोळवून सुखाचा आणलाय वसा. मजेच अस्वल करील गुदगुल्या पुढ्यात त्याच्या बसा. गडबड लोळाल पाठीवर पडाल खुर्ची पकडून बसा. कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा ज्याचं नाव आहे क्लोज अप. आता हसा मराठी. तर मंडळी आता हा सोहळा सुरू करण्यापूर्वी आपण काय करूया तर हास्य देवतेला आपलं गाराणं घालूया. फक्त तुम्ही काय करायचंय माझ्या मागे म्हणायचंय अंगाशी. तर आता हा क्लोज अप हास्य सम्राटचा महाअंतिम सोहळा सातारा नगरीत संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतली माणसं इथं जमलेली आहेत. हजारो लाखो करोडो प्रेक्षक टेलिव्हिजन वरून आपल्याला बघताय. हजार होते त्यातले 40 झाले, 40 चे 12 झाले, 12 तले आता फक्त 5 स्पर्धक उरलेले आहेत. तुमच्या SMS न तुमच्या मतानं तुम्ही आज आपला महाराष्ट्राचा हास्य सम्राट निवडणार आहात. तर आता इथं एक एक करून एक एक स्पर्धक येणार आहे आणि सादरीकरण करणार आहे. तर महाराजा या इथे आज होणाऱ्या स्पर्धेत जो हास्य सम्राट ठरणार आहे त्या हास्य सम्राटाला हा मानाचा मुकुट मिळणार आहे. तर या मुकुटासाठी चाललेल्या स्पर्धेला इथं जमलेल्या सातारकरांना TV वरून पाहणाऱ्या असंख्य प्रेक्षकांना स्वतः मला झी मराठी परिवाराला आमच्या सगळ्या 5ही कंटेस्टंट्सना आणि आमच्या या वाजवणाऱ्यांना तुझा आशीर्वाद असू दे रे. वा 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 अशी झाली कार्यक्रमाची सुरुवात. हास्य देवतेला आपण गाराणं घातलेलं आहे बरं का मंडळी, होय का नाही? महाराजा आता काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो बरं का मंडळी. तुमच्या चेहऱ्यावरच्या त्रासाच चिंतेच असं वस्त्र हरण करून आता हास्याचं चांदणं चमकणार आहे. मी काय केलं बरं का, मी काय केलं, आमच्या इथं एक नाटकाची कंपनी काढली. काय असतं, दोन मराठी माणसं एकत्र आली ना आणि कंपनी काढायची ठरवली ना नाटकाची, तर 3 कंपन्या होतात. म्हणजे काय होतं, दोघं जण मिळून एक कंपनी काढतात आणि मग त्याच्यानंतर काय होतं, दोघं जण फुटतात आणि मग त्यांची एक एक अशा 3 कंपन्या होतात. तर अशीच एक कंपनी मी सुद्धा काढली नाटकाची कंपनी बरं का. त्यातले खंदेवीर आता इथे येणार आहे आणि आम्ही एक छोटंसं नाटक तुमच्या समोर सादर करणार आहे बरं का. आजीबाई नमस्कार. तर ते नाटक एन्जॉय करायचं तुम्ही बरं का, आणि टाळ्या वाजवायच्या, शिट्या वाजवायच्या आणि हसायचं भरपूर. आता मी काय करतो, आमच्या नाटकवाल्यांना सगळ्यांना इथं बोलवतो, त्याआधी तुम्हाला सांगतो नाटकाचं नाव. आमच्या नाटकाचं नाव काय, एक मर्मभेदी, एक रहस्यभेदी, एक डेंजरस, एक फरमास हास्यभेदी नाटक. थरारून काटा आणणारं नाटक, सगळ्यांच्या रंध्रापर्यंत शहारा आणणारं नाटक. असं नाटक जे कुणी आजपर्यंत पाहिलं नाही आणि कुणी कधी करू शकणार नाही असं एक नाटक तुमच्या समोर सादर करणार आहे. कुणाची तलवार कुणाच्या म्यानात, उर्फ तलवारीनं केला घात उर्फ टेहे. काय नाटकाचं नाव आमच्या, टेहे. आता मी एक एक करून सगळ्यांना बोलवतो, तयार आहे कर मंडळी. अरे काय करतो, काय करतो, सुरुवार अशी उलटी नाळा हिता असतो इथं कुठं बांधतो नाळा. अरे अरे सुरुवार नीट घाल, सुरुवार सुटली तुझी, सुटली आता. अरे लोकांसमोर काय करणार, काय आता मला काय माहित नाही. आता मी एक एक करून इथं सगळ्यांना बोलवतो आणि तुम्हाला मजा आणतो बरं का. सर्वप्रथम येत आहे हास्याचा कल्लोळ, विनोदाचा हलकल्लोळ, सौंदर्याचा ॲटम बॉम्ब, सोलापूरचा राजा दीपक देशपांडे. हे मीच तो.
विनोदाचा बैंड बाजा अजित कुमार कोष्टी हे बघितलं का आमचं सांगलीचं देवानंद काय राजे आपण कसे आलात मला देशपांडेंनी सांगितलं काय तुम्ही जाओ म्हणून ते म्हणले घरी जावा तर घरी जाशील का ते म्हणले जा तू कसं काय आला देशपांडे का नाही आले त्यांची तलवार गावना आहे खरं मजा आहे खरं मराठी माणसाला नाटक करायचं ठरवलं तलवार कशी गावत नाही प्रत्येकाच्या सुरवारीत मी तलवार लावून ठेवली होती अरे मला किती काम आहेत बाबा हे यांची ढोलकी लावा इथं तुमची तलवार लावा हे सगळं डिझाईन मी केलेलं आहे एकट्या माणसाला काय काय करावं सुरवार हाय कर सुरवारीची आतली तलवार नाही काय तुम्ही पण हसायला लागले राव आतली तलवार आतली तलवार आतली म्हणजे बाहेरली यालाच म्हणतात ऍब्सर्ड नाटक आतली म्हणजे बाहेरली काय कळलं तुला हसतंय आतली म्हणजे बाहेरली म्हणजे काय माझे डायलॉग एवढेच आहेत अरे देवा नाटक बसवताना व्यवस्थित बसवलं होतं आता डायलॉगच विसरलं त्याला काय करणार बरं ठीक आहे आता आपण देशपांडेंनाच बोलू आहे ना म्हणजे तीच सांग देशपांडे बाहेर या हो सम्राट हास्याचा कडकडाट टाळ्यांचा कडकडाट मजबूत देह यष्टीचा बुलंद आवाजाचा संतोष शिंदे 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 बघितलं का आमचं रंगकळ्याचं फुलपाखरू अरे देशपांडे सोडून बाकीच्यांनीच यायचं असं ठरवलंय का तुम्ही असं काही नाही ठरवलेलं मग देशपांडेंनी मला मेसेज सांगितलाय तुम्हाला द्यायला मेसेज तुझा व्हायब्रेटर बंद कर काय मेसेज सांगितला त्यांनी सांगितलंय हा माझी तलवार कोष्टीनं चोरली म्हणून कोष्टी आईशप्पा जोशी सर मी नाही चोरली मग अहो त्यांची उंची केवढी माझी उंची केवढी त्यांची तलवार केवढी माझी तलवार केवढी अहो काय तलवार म्हणून खंजीर दाखवतो तुम्ही टाळ्या वाजवा तलवारीचा आणि उंचीचा संबंध काय मी गेलेलो होतो तलवारी आणायला भाड्यानं अरे भाड्याच्या गोष्टी इथं लोकांसमोर बोलायच्या नसतात बाबा आज काय करतोस तू मग तलवार घेतली कुणी कुणी चोरली मी सांगू का हा हे सगळं त्या मिर्झा साहेबाचं काम आहे तो विदर्भाचा माणूस आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कलाकारांचं भांडणं लावते काय करताय हे बघा पश्चिम महाराष्ट्रातलं खजुराहो हा बेग साहेबांच असं ही करतो बेग साहेबांचे म्हणणं आहे तुमचं बेग साहेब बर आता काय करतो बेग साहेबांना मी बोलवतो अहो हे बेग साहेब ते नव्हे भाग असा आहे का की तसे ते यायचे नाहीत का तसे ते येणार नाही का कारण तुम्हीच सांगितले ना अनाउन्समेंट केल्याशिवाय यायचं नाही म्हणून काय करणार म्हणजे आपले दादा आपल्या घशात आपण सवय लावली त्याला काय तू तिकडे जाऊन उभा राहा उभा राहा तर येत आहे विनोदाचा कल्लोळ विदर्भाचा राजा सौंदर्याची मदनिका विनोदाचा जांगडगुत्ता मिर्झा रफी बेग साहेब
रणांगणातला वीर, रणांगणातला वीर, रणांगणातला वीर, रणांगणातला स्टॉप। काय सीडी कुठे अडकली? मले काही आठून नाही राहिले एक तर, मले काही सुचून नाही राहिलं दुसरं। मी पहिलेच म्हणलं होतं का मले काही तुम्ही डायलॉग देऊ नका, मी विदर्भाचा माणूस। ग बसा ग बसा, हा विदर्भातला माणूस। एक तर विदर्भाला दिलं नाही तरी ओरडतात आणि दिलं तरी ओरडतात। जानी रावत आहे ना, त्याने केला जांगड बुत्ता, आणले घरावर गोटे, अटकवली खुटी, आता अटकली खुटी तर म्या जाव कुठी। असे तर तलवार आहे कुठे? आता मी काय त्याची राखण करत बसलो? हे सातारा म्हणजे राजे महाराजे लोकांचं गाव, एखाद्या सैनिकाने नेली असं। राजे महाराजे लोकांचं गाव एखाद्या सैनिकाने नेली असं, ज्याच्यापाशी नुसती म्यान आहे तर त्याच्यात तलवार खुपसासाठी। असं काय बोलायचं नाही, मग आता काय तलवारीचं काय? तुम्ही म्हणताय जॉनी रावतांनी काहीतरी केलं असेल ना, आपण काय करूया ना, आता आहे ना देशपांडे साहेबांनाच बोलूया आपण, नाही का? बरं का हो देशपांडे साहेब? ते नव्हे, भाग असा आहे। भाग असा आहे, तुझा कुठला भाग कुठे आहे ते जागेवर आहे का? एक अशी दिन ना गप बस। डायरेक्टर कोण आहे? अरे मी आहे ना डायरेक्टर। डायरेक्टरचं काय ऐकायचं नाही, हे मराठी नाटकातली लय जुनी परंपरा आहे बरं का। आता मी काय करतो, देशपांडेंना बोलवतो, तर विनोदाचा कल्लोळ, हास्याचा हला कल्लोळ, सौंदर्याचा आहे ठंबॉम, येत आहे सोलापूरचा राजा दीपक देशपांडे। नाटकातले डायलॉग नाही, माझी तलवार सापडत नाही आहे। त्याच चाललंय म्हणजे काय? ते जॉनी रावत ना, जॉनी रावत ते दोन 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 फेटे घेऊन बसलेत, त्यांच्याकडनं एक फेटा मी घेणार आता। दोन फेटे घेऊन बसले? हो दोन फेटे घेऊन बसले। असं का करायला लागले बरं जॉनी दादा? मला काय माहित, काय आहे ना, परवा आम्ही ज्यूस प्यायला गेलो होतो तरी दोन ग्लास ज्यूस प्याले, नशीब लग्न तरी एकच केलं त्या माणसाने। आता काय करतो, जॉनी रावतांना बोलायला पाहिजे ना? हा बोला बोला। ठीक आहे जॉनी रावतांना, हा ठीक आहे, पण मी या नाटकात काम करणार नाही। असं नका करू, सगळं समजू समजवणी बुजवणीच आहे ना आपलं। माझ्या रिझर्वेशनचे पैसे वाया गेले दोन दोन। लोकांसमोर कशाला इज्जत काढता झी मराठीची, असं नका करू। थांबा जरा, जॉनी रावतला बोलतो बरं का। अरे हे आपला जॉनी आगरी विनोद भूषण, मी आगरी लोकांचा राजा, मी विनोदाचा दही काला, येतोय आपला बाला जॉनी रावत। तलवारीने दांडिया नसतो खेळायचा? मग काय खेळायचा? काय खेळायचं? युद्ध खेळायचं असत बाला। तुझे या हातात काय आहे? कुठले? डाव्या हातात तलवार, उजव्या हातात तलवार, दोन्ही हातात किती तलवारी? दोन तलवारी। एक तुझी आणि दुसरी कुणाची आहे? कुणाची? देशपांडे साहेबांची तलवार का चोरली? मी कुठे चोरली? मला कोणतरी तिकडे बोलला। काय बोलला? दोन तलवारी घेऊन जा, बघून मी आलो। दोन तलवारी घेऊन जा म्हणजे तू हास्य सम्राट होशील ना, असं बोलला? कोण बोलला मला नाव सांग। माने हा कोण बोलला? खाजू नको, वाईट दिसत लोकांसमोर, सांग। यो कोष्टी बोलला मला। कोष्टी कोण बोलले? मी काय बोललो? आत घाल आत घाल आत घाल। कोण बोलला लवकर सांग, कोण बोलला? या 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 संतोष, तू आपण पुढून सांगून ठेवतो कुठे? नाही नाही, तुझ्याच्या तलवार सुद्धा बाहेर निघत नाही, जाऊ। कोण बोला? हा पण नाही बोलला, दुसरा कोण? मिर्झा बेग। अरे मले काय गरज बोलण्याची, फालतूच तोंड खोलण्याची, तुले साय सवय नाकानं कांदे सोलण्याची। आमचं हे काय विदर्भ आहे ना, सगळं कवितेतच बोलताय बरं का।
बायकोला आय लव्ह यू कसं म्हणले तुम्ही? ते नंतर सांगतो मी. नंतर सांगतो बरं. मग हे पण नाही बोलले आणि कोण बोललं? आता राहिलो मी आणि देशपांडे साहेब. ए देशपांडे बोलले म्हणा. अहो माझी तलवार मीच कशाला चोरेन? माझे रिझर्वेशनचे पैसे वाया जातात माहित ना तुम्हाला. बोला जाऊ दे. मराठी कलाकारांमधलं हे असं काय बाहेर आणायचं नसतं. मग कोण बोललं आता तुला? माझं मीच बोललो. माझ्या मेहनत आला म्हणून मीच बोललो. तुम्हाला काय कळतं का नाही? बोंबाऊम नाही, आपल्यातली भांडणं नको. सगळा गोळ घालून ठेवलाय तुम्ही. आता काही नाटक बिटक करायचं नाही. आता गपचूप तिकडे विंगेत जा आणि परफॉर्मन्सची तयारी करा. चला निघा. मंडळी असं आमचं नाटक कसं फसलं ना, तर असंच एक फसलेलं नाटक अनेक वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं. पण ते फसलेलं नाटक असं काही वाटलं ना, असं काही वाटलं की त्या नाटकाने इतिहासच घडवला. आणि त्या नाटकातला एक सामान्य नट, एक साधासा माणूस पुढे नटसम्राट ठरला, हास्य सम्राट ठरला. तर अशा खऱ्या खुऱ्या हास्य सम्राटाला म्हणजेच मच्छिंद्र कांबळींना उर्फ आमच्या बाबूजींना झी मराठी परिवारातर्फे मनापासून सलाम. मंडळी बाबूजी आमच्या कार्यक्रमात आले होते आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला, आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आज आपल्या त्याच बाबूजींचं नाव घेऊन त्यांची स्मृती जागृत करून आपण आपला पुढचा कार्यक्रम सुरू करूया. पण पुढचा कार्यक्रम सुरू करण्याआधी आपण काय करणार आहोत, तर हास्य सम्राटचा एक धावता आढावा बघा तुम्ही. 25 जुलै 2007 हास्य सम्राटच्या शोधाचे पडघम झी मराठीने वाजवले आणि महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, कणकवली या सेंटर्सवर अखिल महाराष्ट्रातून हजारो विनोदवीरांचा लोंढा उसळला. आज झी टी व्ही मराठीचं स्वागत मी तुतारे करतोय. झी मराठीचा झी टी व्ही वाली बोलायनी वळी आपला भी धंदा होता की देख नाही काय. तुम्ही जो आमका आधार दिलास त्याचं पाठबळ तुम्हीच दिलात आणि आमचं काहीतरी मोठं नाव करून या गजेची मजा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा. काय लापट्याच्या शोधी गेलो, तिकून फेल झालं, इथं गेलं तिथून फेल झालं, म्हणून तरी जमत म्हणून इथं आलो. माझ्यात ती विनोदी बुद्धी आहे त्यामुळे मी सिलेक्ट होईन असं मला तरी वाटतंय. झी टी व्ही मराठी मस्त. आता आली तर बापा इथं पण माहीत नाही याच्यात नंबर लागते का नाही लागत. आता या लोकांच्या पाहून मला बी जीव धडधड होते. या हजारातून निवडले गेले फक्त 40. संजीव कुमारचा आवाज काढू शकतो. कप मिळेल ना तो वरच जे आहे ना ते माझ, खाली चालला कडू तुमचा. बंधू आणि भगिनी हा ते जायला महाराष्ट्रात विजेचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो प्रश्न हा जनसामान्यांनी समजून घेतला पाहिजे. प्रत्येकाची भाषा निराळी, शैली निराळी, लहेजा निराळा, प्रत्येक जण स्वतःच वेगळेपण जपणारा. आणि सुरू झाली खरी चुरस. आपल्या नांदेडच्या बस स्टँडवर समय बिन लादेन आला. शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा. पण सगळा वेळ त्यांचा ह्यातच गेल्यामुळं त्यांना अजून पुत्र प्राप्ती होत नाही. पाळी म्हणजे असतं ते 8-12, 4-12, तुम्हाला काय माहित नका बसा. एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास, दीर्घ श्वास, एक कारटे शेंबूड पासून एक. सादरीकरण आणि संविधा यांच्या कात्रीतून जाता जाता उरले फक्त 12. जणांपैकी फक्त 10 जणांचीच हास्य सम्राटच्या टीममध्ये निवड होणार आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. या 12 जणांना आमच्या दोघांच्या वतीनं एकमतानं शुभेच्छा. टीव्हीवरच्या साऱ्या कंटाळवाण्या सिरियल संपून गेल्या. काऊन तिचा इरादा बयकला, तो दिसते हँडसम आणि मी दिसतो कयकला. मेल्यावर पैसे देणं कसं शक्य आहे? ते म्हटलं बरोबरच आहे. उंदीर मारायचं औषध विकतोय, उंदीर मेल्यावर पैसे. ताटाच्या रश्यात आपला हाताचा कोपर अलगत उडतो. आणि त्यानंतर आला
सहभाग मायबाप प्रेक्षकांचा. परीक्षक आणि प्रेक्षक या दोघांचाही कौल घेऊन यातले पाच अस्सल अंतिम विनोदवीर आज आपल्या समोर उभे ठाकलेत. ते छंदबिंद असताना ते नालक लोक करतात, आम्ही करत नसतो. जे कोण छंद करतात ना त्यांना जाऊन विचारा काय काय छंद करतात ते. उगा मुलाखत घ्यायला म्हणजे काय बी प्रायव्हेट गोष्टी चालायला घ्यायचं. मी म्हणालो माझ्या बायकोला बंद कर खिडक्या, बाहेर ओरडतात बेडक्या. ती मला म्हणाली गप झोपी दोडक्या, गप झोपी दोडक्या, गप झोपी दोडक्या. पहिले लोक घरी खायचे आणि बाहेर जायचे, आता लोक बाहेर खाते आणि घरात जमवते. पृथ्वीवर नवीन कोणतरी यम आलाय म्हण. मी म्हटलं ते यम नाही, आमच्या हास्य सम्राटचे टायटल घेतातले नायगावकर काकाचे म्हणत. भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा, न लाईनीन उभं राहायचा, न कावल्यासारखं याचे त्याचे ताटण बघायचा. या पाच जणांमधून आज महाअंतिम सोहळ्यात फक्त एक विनोदवीर निवडला जाईल. महाराष्ट्राचा हास्य सम्राट क्लोजअप हास्य सम्राटच्या या पाचही अंतिम विनोदवीरांना हार्दिक शुभेच्छा.